नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनायची तयारी कुठपर्यंत आली आहे सो माझ्या माहेरी आणि सासरी दोघंही ठिकाणी ना फक्त दीड दिवसाचा गणपती असतो सो गणपती बाप्पा आले कधी आणि जाताय कधी काही कळेला मार्ग नसते परंतु परंतु भुसावाला अगदी माझ्या घराच्या समोरच गणपती बाप्पा बसवते त्यामुळे गणपती बाप्पासाठी का लागणार ला डेकोरेशन मंडप आणि लायटिंग वायटिंग ना आधी दहा दिवसापासूनच सुरू होत असतं ते जसं नवरात्रातही असंच असतं की दहा दिवस आधीपासूनच तयारीला सुरू दांडिया आहेत की नाही व्यवस्थित डी जे व्यवस्थित वाजताय की नाही गाणे कुठले लावायचे या सगळ्या गोष्टी नवरात्रात पण गणपतीसुद्धा ना खूप मजा आणि मस्ती राहायची सो आधी लहान मुलांसाठी म्युझिकल चेअर संगीत खुर्ची त्यांना लिंबूच्या तुमच्या लंगडी पकड किंवा लंगडी लंगडी सो so, या गेम्स तर होतच होत्या पण मोठ्यांसाठी so, काय सो त्यांच्यासाठी पण ना एक वेगळं वेगळं असायचं सो so, आज तुम्ही छान गोड आयटम्स करून आणा कधी तिखट आयटम्स कधी तुमचे वेज थाली मोदकाचे डिझाईन्स किंवा मोदकाचे वेगवेगळे प्रकार मग जजेस येणार ते चेक करणार आणि मग ते खाणार की त्या कशा आहेत त्यामध्ये आपला एक नंबर येणार दरवर्षी माझा नंबर नक्की येत होता सो त्यातून मला बरेचसे आयटम्स किंवा बाऊल सेट किचन सेट हे सगळं गिफ्टमध्ये मिळत होतं सो गणपती बाप्पाबरोबरची एखादी तुमची लक्षात असणारी आठवण कोणती मला नक्की सांगा आणि तुम्ही पण एक्सायटेड आहात की नाही गणपती बाप्पाच्या तयारीसाठी मला नक्की कमेंट करून सांगा